साधारणतः गेल्या 2 दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यामध्येच काय पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि बेमौसमी वादळमुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे. कोणाच्या घराची पत्रे उडाली, कोणाच्या गहूचं नुकसान झालं, मकईचं नुकसान झालं. आपण हा बघतो आहो केळीच्या बाग निसवाळ झालेला बाग या ठिकाणी कोलमडून पडलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. साधारणतः तोंडात आलेला घास हिरवून घेण्याची ही वेळ आलेली आहे. सरकारने आम्हाला मदत करावी न करावी हा सरकारचा प्रश्न आहे, परंतु या ठिकाणी आता आम्ही कोणाला सांगावं, कोणाजवळ आमचं दुखणं मांडावं. आवाळ फाटलेलं आहे, ठिगळ लावून उपयोग नाही. शेवटी परमेश्वरालाच आम्हाला विनंती करावी लागेल की हे परमेश्वरा शेतकरी निष्पाप आहे, किमान त्याला बळ दे, त्याच्या प्रयत्नांना यश दे, त्याच्या मेहनतीला फळ दे. हीच आम्ही परमेश्वराला विनंती करू शकतो, कारण कोणाला सांगायला गेलं, रडायला गेलं तर आम्हाला आदेश नाही, आम्ही काय करू शकत नाही अशा प्रकारची जर उत्तरं मिळत असतील तर त्यापेक्षा आमचं रडगाणं आम्हीच रडून घ्यावं आणि हा हे संकट आम्हालाच सहन या ठिकाणी करावं लागणार आहे. एकर मका लावलेला होता, आतापर्यंत तो आता 15 दिवसात काढणीवर येण्यासारखा होता, पण आता नैसर्गिक आपत्तीमुळे तो पूर्ण जमीनदोस्त झाला आहे. माझ्या पूर्ण खर्च वाया जाण्याची भीती आहे, त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला काहीतरी मदत जाहीर करावी हीच विनंती. इतका खर्च करून आम्ही जमतेम त्याला आता काढण्यासाठी योग्य केला होता, पण जास्त खर्च झाल्यामुळे शासनाने आम्हाला त्वरित मदत करावी.